कुटुंबातील कर्त्या पुरुषाचं दुर्दैवानं अपघाती निधन झाल्यास त्या कुटुंबावर जणू आभाळच कोसळतं अशा प्रसंगी अंत्यविधीवेळी पुरोगामी विचाराचा वेगळा निर्णय घेणं धाडसाच ठरतं शाहवाडी तालुक्यातील माणगावच्या पाटील कुटुंबानं मात्र अशा दुःखद प्रसंगावेळीही नदीऐवजी शेतात रक्षा विसर्जन करून जलप्रदूषण रोखण्यास हातभार लावला आणि वृक्षारोपणही केलं दोन दिवसांपूर्वी शाहूवाडी ओकोली रस्त्यावर दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत माण इथले शेतकरी विकास महिपती पाटील यांचं अपघाती निधन झालं होतं पाटील परिवारानं घरातील करता पुरुष गमावला होता त्यांचं रक्षा विसर्जन होतं परंपरेनुसार ग्रामीण भागात नदीत रक्षा विसर्जन करण्याची प्रथा आहे अशा दुःखाच्या प्रसंगातही पाटील परिवारानं विकास पाटील यांची रक्षा परंपरेनुसार नदीमध्ये विसर्जित न करता त्यांच्याच शेतामध्ये विसर्जित केली त्या जागेवर वृक्षारोपण करून पुरोगामी विचार जपण्याचं आदर्शवत काम केलंय विकास यांच्या मृत्यूचं दुःख बाजूला सारून पाटील कुटुंबियांनी समाजासमोर पर्यावरण संवर्धनाचा एक वेगळा आदर्श ठेवलाय त्यांच्या निर्णयाचं नागरिकांकडून स्वागत होतंय यावेळी विमानचे सरपंच संजय पाटील कृष्णा पाटील आणि पाटील परिवारातील सदस्य उपस्थित होते